नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल कृषी दशमीमध्ये शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन अपडेट आलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत करून बघा चौथी यादी जे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत करून बघा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी आठ पॉईंट एकोणीस कोटी शेतकऱ्यांना मिळाला पहिला हप्ता आता जी सर्वात मोठी बातमी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा दोन हजार वीससाठी सरकारी वेबसाईट पी एम किसान गव्हर्मेंट इनवर नवी लिस्ट अपलोड करण्यात येत आहे जर तुम्ही यासाठी अर्ज दाखल केला आहे आणि तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे हे जाणून घ्यायचे आहे तर नाही या वेबसाईटवर तुम्ही जाणून घेऊया मित्रांनो दोन हजार वीससाठीची सरकारी वेबसाईट पी एम किसान किसान गव्हर्नमेंटवर नवीन लिस्ट अपलोड करण्यात येणार आहे मित्रांनो किसान कर्जमाफीची तर ते कसे चेक करायचे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शॉट करून बघा मित्रांनो काही इम्पॉर्टंट मुद्दे आहे ते मी तुम्हाला सांगतो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड देण्याचे गरजेचे आहे मित्रांनो पी एम किसान जर तुम्हाला निधीचा योजनेचा लाभ मिळायचा असेल तर आधार कार्ड देण्याचे गरजेचे आहे आणि नंबर दोन हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंट नंबर असणे गरजेचे आहे तुमच्याकडे बँक अकाऊंट बी पाहिजे मॅडम में हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पी एम किसान गव्हर्नमेंटवर अपलोड करू शकता मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वीस लाख कोटी रुपयाच्या आर्थिक पॅकेजशी संबंधित पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात सांगितले की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गर सहा मेपर्यंत आठ पॉईंट एकोणीस कोटी पंतप्रधान किसान संबंधीच्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपयाचा पहिला हप्ता मिळाला योजना सुरू झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयाचे पाच हप्ते पाठवण्यात आले आहेत लवकरच याचा सहावा हप्ता पाठवण्यात येणार आहे जर तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे पैसे आले नाही तर तुम्ही आताही ते मिळू शकता यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील दोन हजार हजार वीससाठी सरकारी वेबसाईट पी एम किसान गव्हर्मेंट इन वर नवीन लिस्ट अपलोड करण्यात येत आहे जर तुम्ही यासाठी अर्ज दाखल केला आहे आणि तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे हे जाणून घ्यायचे असेल तर या वेबसाईटवर तुम्ही जाणून घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही त्या शेतकऱ्यांचे नावे राज्य जिल्हा तहसीलगाव या हिशोबाने पाहता येतील याच सरकारने सर्व लाभार्थ्याच्या नावाची लिस्ट अपलोड केली आहे शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळवण्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे आवश्यक आहे का या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड देणे गरजेचे आहे आधार कार्ड नसल्यास त्याचा लाभ मिळणार नाही नंबर दोन बँक अकाउंट नंबर व हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे बँक अकाउंट नंबर असण्याचे गरजेचे आहे कारण सरकार डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्राय पैसे ट्रान्स्फर करत आहेत तुमचे बँक तुमचे बँक अकाउंट आधारशी लिंक असणे गरजेचे आहे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पी एम किसान गव्हर्नमेंटवर अपलोड करू शकता तुम्ही फॉर्मर कॉर्नर हा ऑप्शन निवडा येथे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे असल्यास एडिट आधार डिटेल या ऑप्शनवर क्लिक करूनही तुम्ही अपडेट करू शकता लिस्टमध्ये आपलं नाव तपासा जर तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला असेल आणि लाभार्थ्याच्या यादीत तुम्हाला तुमचे नाव चेक करायचे असेल तर सरकारने ही सुविधा केली आहे या पंतप्रधान किसान सन्मान योजना दोन हजार वीसची नवी यादी सरकारी वेबसाईट पी एम किसान गव्हर्नमेंटवर तपासू शकता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्याची यादी मेपर्यंत जाहीर केल्या जाईल लिस्ट ऑनलाईन पाहण्यासाठी सोप्या टेप्स वेबसाईट पी एम किसान गव्हर्मेंटवर जा होम पेजवर मेनूबार बघा आणि येथे फॉर्मल कॉर्नरवर जा येथे लाभार्थीची सूची लिंकवर क्लिक करा यानंतर आपले राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गावचे नाव ही सगळी माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट मिळा तर मित्र मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल खूप मोठे अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे पोहोचवा जय हिंद